मी छाया आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण एकदम काळा कुट्ट झालेला तवा एकदम नवीन चकचकीत असा साफ कसा करायचा ते बघूया। तर इथे मी तवा गॅसवरती तापायला ठेवला आणि गॅस एकदम फुल केला आहे। तर तवा आपल्याला एकदम फुल गॅसवरती कडक तापून घ्यायचा, म्हणजे हे थर चढलेला आहे तेलाचा जो तव्यावरती तो पटपट असा निघला जाईल। तर हे पा थोडंसं गरम झालंय, तरी थोडंसं निघायला लागलंय, तर याला कडक तापावं लागतो, असा धूर निघायला लागलाय पहा। असा एकदम तापला की मग उतरून घ्यायचा। तर तवा मी बेसिनमध्ये उतरून घेतला किंवा तुम्ही कडापेवरती पण ठेवू शकता। तर उलटण्याने मी असं खरडती पहा, एकदम कडक तापला तवा की एकदम इझी निघल्या जातं हे थर सगळा तेलाचा चढलेला, आणि थंड तवा असला की ते अजिबात निघणार नाही, त्यामुळे एकदम कडक तापून घ्यायचं आणि हे उलटण्याने असं खरडायचं। तर तुम्ही बघू शकता एकदम इझी निघल्या जातोय। तर हे आपण काढून घेऊ सगळं। तर आपण काय करतो, चपात्या करतो तव्यावरती आणि तारीच्या घासणीने, आपण तवा दरवेळेस घासत नाही, तारीच्या घासणीने दरवेळेस घासलं की आपल्या चपात्या जळल्या जातात किंवा तव्याला चिटकतात। आणि तेलाचा थर त्यावरती थोडासा चढला की एकदम नॉनस्टिक तवा जसा काम करतो, जसं पोळ्या होतात त्यावरती चिटकत नाही, तसंच हा पण तवा काम करतो आणि आपल्या चपात्या चिटकत नाही तव्याला। त्यामुळे आपण तारीच्या घासणीने घासत नाही हा तवा, आणि तेलाचा थर चढल्यामुळे हे थोड्या दिवसामध्ये हा थर एकदम जाड होतो आणि तोच थर मग आपल्या चपात्याला नंतर लागला जातो। त्यामुळं हा थर तेलाचा महिन्यामधून किंवा 15 दिवसामधून कसा खरडून काढायचा असतो आणि तवा पुन्हा आपल्याला चपात्यासाठी वापरायचा असतो। तर इथे मी तवा एकदम गरम करून घेतला आणि त्याचं एकदम थर उलटण्याने मी खरडून घेतला। तुम्ही बघू शकता एकदम इझी निघल्या गेला। तर तुम्ही बघू शकता एकदा गरम केला होता मी तवा, त्यामध्ये सगळं हे निघल्या गेलंय। तुमचा तवा एकदा गरम करून जर निघलं नाही व्यवस्थित सगळं, तर तुम्ही पुन्हा 1-2 भाऱ्या गरम करू शकता। तर हा एकदम क्लीन झालाय। आता यावरती मी थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसं आपला कपडे धुण्याचा डिटर्जंट पावडर टाकते आणि थोडंसं व्हिनेगर टाकते। तर इथे आपल्याला तवा गरमच हवाय, थंड नको आहे, गरम तव्यामध्ये पटकन निघलं जातं। तर गरम तव्यावरतीच मी व्हिनेगर, मीठ आणि डिटर्जंट पावडर टाकलंय थोडंसं, आणि हे सगळं पसरून घ्यायचं असं। आणि हे पसरून झाल्यानंतर आपल्याला तारीच्या घासणी याला घासून घ्यायचंय। तर गरम आहे त्यामुळे थोडंसं सांभाळूनच घासून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता किती क्लीन निघलाय आपला तवा। याला मी धुवून घेते आता, आणि धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पाठीमागून पण छान निघलंय आणि समोर पण एकदम क्लीन निघलंय। आणि थोडं थोडंसं काळपट डाग राहिलेले आहे, तर तुम्हाला एकदम क्लीन हवं असेल तर तुम्ही ब्लेडचं पान घ्यायचं असं आणि त्याने थोडंसं असं घासून घ्यायचं, म्हणजे जे राहिलेले आहेत थोडेसे काळपट डाग ते पण एकदम निघून जातात आणि एकदम नवीनसारखा तवा आपला चकाचक असा निघला जातो। तर इथे मी ब्लेडच्या पानाने पण असं थोडंसं जे राहिले होते थोडेसे डाग ते पण घासून घेतलेत। आता या तव्याला मी धुवून घेते। तर तुमचा पण तवा असा काळपट झालेला असेल तर तुम्ही ट्राय करा। आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।